मुलांनो आजच्या तिसरीच्या मराठीच्या वर्गामध्ये मी मीनाक्षी मिस तुमचे स्वागत करते आज आपण पाठ नंबर अठरा आठवडी बाजार पाहणार आहोत आता आठवडी म्हणजे काय हे पहिलं तुम्ही समजून घ्या बाजार म्हणजे मार्केट हे तर तुम्हाला माहितीच आहे आठवडी म्हणजे जो वीकमध्ये एकदा भरतो तो वीकली मार्केट आपको पता है ना मीरा रोड में मंडे मार्केट लगता है तो वो मीरा रोड का आठवडी बाजार हो गया आई बात सम आई बात समझ में आठवडी म्हणजे आठवड्याला आठवडा म्हणजे वीक वीक में एक बार जो बाजार भरता है उसको कहते हैं आठवडी बाजार समजलं मुलांनो तुम्हाला आता इथे तर आपल्याकडे रोजच बाजार लागतो पण मंडे मार्केट बघा जरा जास्त असतं की नाही तर त्याला म्हणायचं आठवडी बाजार वीकली मार्केट तर गावांमध्ये अशा प्रकारे आठवडी बाजार भरतो म्हणजे एका गा सोमवारी एका गावामध्ये तर मंगळवारी दुसऱ्या गावामध्ये बुधवारी तिसऱ्या गावामध्ये अशा प्रकारे हे आठवडी बाजार भरत असतात तर हाच तुम्हाला पाठ आहे तर आता आपण पाठ पाहूया हां हे बघा त्याच्यासाठी मी आधी त्यासाठी मी हे तुमचं तिसरीचं पुस्तक ओपन केलेलं आहे तर इथे आपण आधी पाठाचं वाचन करूया पाठ नंबर अठरा आठवडी बाजार हा आमचा गाव ही आमच्या गावची टेकडी टेकडी म्हणजे छोटासा डोंगर छोटासा डोंगरला टेकडी म्हणतात टेकडीच्या बाजूला ओढा आहे ओढा म्हणजे ओढा म्हणजे छोटी रिवर र नदीच्या छोट्या रूपाला ओढा म्हणतात तर त्या टेकडीच्या बाजूला एक ओढा आहे टेकडीच्या पायथ्याशी छोटेसे मैदान आहे म्हणजे टेकडीचा पायथा म्हणजे टेकडीचा बॉटम त्याला म्हणायचं पायथा छोटेसे मैदान आहे मैदान म्हणजे ग्राउंड तेथे तिथे आठवडी बाजार भरतो भाज्या विकणारे ओळीत बसतात सई आईबरोबर बाजारात गेली कांदे बटाटे टमाटे पालक घेतला दोघी बाजारात फिरल्या फुले घेतली फुगे घेतले पेढे घेतले दोघी घरी परत निघाल्या बघितलात असा हा पाठ आहे आता आपण एकेका ओळीचा अर्थ पाहूया आणि त्याची मी तुम्हाला चित्र पण दाखवते म्हणजे तुम्हाला अजून छान वाटेल हे बघा पहिलं काय आहे बघा हा आमचा गाव हे बघा गावाचं चित्र दिसतंय ना तुम्हाला हा आमचा गाव ही आमच्या गावची टेकडी बघा दिसते ना तुम्हाला हिरवीगार टेकडी आहे टेकडी म्हणजे छोटासा डोंगर माउंटन त्याला म्हणायचं टेकडी गावची टेकडी मतलब आमारे विलेज मे ये एक टेकडी आहे टेकडीच्या बाजूला ओढा आहे टेकडीच्या बाजूला काय आहे बघा ही बघा अशी ही टेकडी आहे आणि टेकडीच्या बाजूने हा छोटासा ओढा वाहत जातो दिसते ना तुम्हाला ओढा म्हणजे नदी का छोटा रूप उसको ओहळ कहते हैं मराठी में दुसरा उसको शब्द ओहळ है ओहळ है हां तर टेकडीच्या बाजूला काय आहे ओढा आहे नंतर टेकडीच्या पायथ्याशी छोटेसे मैदान आहे बघा ही टेकडी इथे आहे तिच्या पायथ्याशी इथे काय आहे एक छोटेसे मैदान आहे आणि याच मैदानावर गावचा बाजार भरतो तिथे आठवडी बाजार भरतो हे बघा इथे दिसलं आहे बाजार कसा भरला तो टेकडी आहे ही टेकडी दिसते आहे ना तुम्हाला त्या टेकडीच्या इथे जे मैदान आहे त्या मैदानामध्ये या गावचा इस विलेज का बाजार भरता आहे भाज्या विकणारे ओळीत बसतात सगळेजण सगळे जे व्यापारी लोक असतात जे विकायला आपलं आपलं सामान घेऊन आलेले असतात ते असे ओळीत म्हणजे रांगेत बसतात भाज्या विकणारे मतलब व्हेजिटेबल सेल करने वाले जो लोक राहते है तर ते असे ओळीत ओळीत म्हणजे में, में बैठते है सई आईबरोबर बाजारात गेली ई बाई ते तुम्हाला मुलगी दिसते ती सई आहे तिचं नाव काय आहे सई ती, ती आपल्या आईबरोबर कोणाबरोबर आईबरोबर बाजारात गेली हां ती आपल्या आईबरोबर बाजारात गेली कांदे बटाटे कांदे ब बटाटे टमाटे पालक घेतला मग तिच्या आईने तिला जे पाहिजे होतं बाजारातमधून कांदे घेतले कांदे म्हणजे ओनियन बटाटे म्हणजे पोटॅटो टोमॅटो पालक पालक म्हणजे स्पिनॅच घेतला फुले घेतली त्यांना फुले हवी हो होती भगवान को देने के लिए अर्पण करने के लिए फूल लगते लागते ना या अपने बाल में डालने के लिए जो फूल लगते हैं तो वो फूल लिए उन्होंने क्या का बुया फुगे घेतले छोटी मुलगी होती तक फुगेवाला आला होता तुम्हारा महती है ना लहान मुल असली कि फुगेवाले बाजार फिरत अपने अभी जो मीरा रोड का मार्केट में आप गए होंगे तो आपने देखा होगा बहुत सारे बलून बेचने वाले फुगे मजे का बलून बलून बेचनेवाले हैं है तो वो आ जाते है और आपको बलून दिखाते है है ना मग तसाच तिकडे एक फुगेवाला होता फुगे वाला दिस्तो है, सही ने हा बघा फुगेवाला दिसतो आहे मग सईने पण फुगा विकत घेतला हां मग नंतर पेढे घेतले हा बघा इथे पेढा पेढे विकणारा इथे बसला आहे तर त्याच्याकडून तिच्या आईने पेढे घेतले तर बघा सईच्या आईने काय काय घेतलं कांदे बटाटे टोमॅटो आणि पालक नंतर फुले घेतली नंतर सईसाठी फुगा घेतला आणि इकडून पेढे घेतले हां दोघी घरी परत निघाल्या आणि असं सगळी खरेदी करून ती आई आणि सई दोघीजणी परत घरी जाण्यासाठी निघाल्या समजलं तुम्हाला असा हा आठवड्याचा बाजार एकदम छोटासा सोपासा पाठ आहे या पाठामध्ये काही नवीन शब्द आलेत ते बघूया गाव विलेज टेकडी हिल मैदान ग्राउंड पालक स्पिनॅच बाजार मार्केट हां आता बघा आता मी पुस्तक ओपन करते हां पाठाच्या खाली तुम्हाला इथे काही शिकवलेलं आहे ते आपण बघूया नाही बघा ऐक आएक, पहा ऐका म्हणावाचा टेकडी टमाटे बटाटे कांदे पालक पेढा ओढा ओळ ओड, ओळ म्हणजे लाईन फुले फुगे जोडीतील शब्द एका सारख्या अक्षरांखाली रेग ओढा रेघा ओढलेली अक्षरे वाचा बघा आता इथे दोन शब्द दिसत आहेत घर अन घरटे घर मजे अपना हाउस और घरटे मजे पंचियों का हाउस घोसलाोन शब्दाध कौनता अक्षर सेम है घ है सेम और र भी सेम है तो उसके नीचे आपको अंडरलाइन करनी है छत चत, छत्री बोलो अभी कौन सा लेटर सेम है छ सेम है तो छ के नीचे आपको अंडरलाइन करनी है खराटा खड़ू बोलो अभी कौन सा लेटर सेम है ख सेम है तो ख के नीचे अंडरलाइन करना है वही वही दा कौन सा लेटर सेम है हाँ ही नहीं है देखो यहाँ पर वही में दूसरी वेलांटी है और वही दा में पहली वेलांटी है तो वो सेम नहीं है तो सिर्फ व सेम है तो व को अंडरलाइन करना है टमाटे बटाटे यहाँ पे टे टे फूले फुगे फू फु, फू फु, पेड़ा ओढ़ा ढा ढा ओढ़ा ओढ़ ओ ओ सेम है तो उसके नीचे आप अंडरलाइन डालेंगे अरे बात समझ में आगे देखते हैं आई का मणा यहाँ पर लेटर दी है पढ़ते हैं घ छ ख व टे फू ढा ओ पहा ऐका समजून घ्या व वाचा हे बघा आता टे टला मात्रा लावली काय झालं टे झालं ढ ढला काना लावला ढा झालं फ पहिला उकार लावला फू झाला घ घला काना लावला घा झाला घ घला दुसरी वेलांटी लावली घी झाली घ पहिला उकार लावला घू झाला घ घला एकमात्रा लावली घे झालं समजलं आता इथे बघूया हे पहा ऐका म्हणा वाचा तर मी आता वाचते तुम्ही पण माझ्या मागून वाचा खवा छान खेकडा घेवडा वाच वाड, वास ओढा खाडी वडी वाहने फुगडी गुलाल एकटा नखे छाती थुई थुई छुम छुम छन छन घर घर खाड खाड चित्रे पहा नावे वाचा आता इथे चित्र दिली आहेत त्यांची नावे दिली आहेत आपण ते वाचूया कढई वाघ वीट थवा मुलगी गुलाब जाई जास्वंद चाफा सदापुली शेवंती तर इथे बघा इथे तुम्हाला फुलांची नावं मिळालीत मिळाली आहेत ना तर ही फुलांची नावं तुम्ही तुमच्या बुकमध्ये लिहून काढायची हां जर परीक्षेमध्ये आली तुम्हाला की फुलांची नावे लिहा तर ह्यापैकी तुम्ही नावं लिहायची कळलं तुम्हाला वेगळं मी लिहून नाही देणार आहे या पदुन या व्हिडिओमध्ये पाहून गुलाब जाई जास्वंद चाफा सदापुली शेवंती ही फुलांची नावे तुम्ही लिहायची आहेत हे बघा इथे पण तुम्हाला दिसतं आहे नाव, हा? ती नावं हां तर तुम्ही इथून पण ती लिहू शकता आता इथे ऐका म्हणा शब्दांची गाडी तयार करा बघा इथे वा स आता स झाला ना शेवटी आपण कसं गाण्याच्या भिंड्यांनी खेळतो हां तर बघा आता जे आपण गाणं म्हणतो ते ते शेवटचे अक्षर लास्ट का जो लेटर आहे का उसके ऊपर से दुसरे को गाना गाना पडता आहे ना तो वही है पर तो स वा स स से सडक क, क क कपाट ट टप प, प पाऊस स सहल ल, लाडू, दुसरी लाईन देखते ओढा ढा धा, ढाल लसूण ल, न न, थ, थ थ, थवा एक क, क कडक क कान न नाक क, क कप, प, प पाय, य ये हां आता इथे बघा इथे तुम्हाला शब्द चित्र शब्द यांच्या जोड्या लावा असं दिलं आहे तर तुम्ही फक्त ही फुलांची नावे तुमच्या वहीमध्ये लिहून काढायची आहेत आणि ज्यांच्याकडे पुस्तकं आहेत तर त्यामध्ये हे बाराखडी पूर्ण करायचे आहे हां आता आपण ह्या पाठावरील स्वाध्याय पाहूया इथे बघा हा इथे एक वचन अनेक वचन दिलं आहे फूल फुले फुगा फुगे मुलगा मुलगे मुलगे पण लिहू शकता किंवा मुले पण लिहू शकता मुलगाचं अनेक वचन मुलगे पण होतं आणि मुले पण होतं हां तिथे काही मुले होती कळलं मुलगी एक असेल तर मुलगी अनेक असतील तर मुली तसं एक मुलगा असेल तर मुलगा अनेक असतील तर मुलगे किंवा मुले असंही चालतं समजलं तुम्हाला हे बघा इथे परत तुम्हाला हे वाचण्यासाठी शब्द दिले आहेत हां नाही हा पाठ नंबर एकोणीस आहे इथे आपला पाठ नंबर अठरा संपतो ओके आता आपण ह्या पाठावरील क्वेश्चन आन्सर पाहूया ती तुम्हाला बुकमध्ये तुमच्या लिहायची आहेत हां ही बघा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा दिसत ना तुम्हाला चार चार लाईन क्वे आन्सर्स आहेत लिहायची टेकडीच्या बाजूला काय आहे टेकडीच्या बाजूला ओढा आहे छोटेसे मैदान कुठे आहे छोटेसे मैदान टेकडीच्या पायथ्याशी आहे सई कोणाबरोबर बाजारात गेली सई आईबरोबर वर बाजारात गेली आईने कोणकोणत्या भाज्या घेतल्या आईने कांदा टो बटाटा टोमॅटो पालक या भाज्या घेतल्या मुलांनो आता याआधी मी जे तुम्हाला दाखवलं ना व टेक्स्टबुक का मैंने दिखाई तो वो टेक्स्टबुक में से आपको सिर्फ फुलांची नावे लिहून काढायची आहेत और ये जो मैं अभी क्वेश्चन आन्सर में दिखा रही हूं ना वो भी क्वेश्चन आन्सर अपने बुक में लिखने है और है हां दुसरा प्रश्न गाळलेल्या जागा भरा फिल इन द ब्लँक्स तो रेड मे जो लिखा आहे ना वर्ड वो मैंने ॲन्सर भरा है, ही आमच्या डॅश टेकडी तर ही आमच्या गावची टेकडी टेकडीच्या बाजूला डॅश आहे काय आहे ओढा आहे तिथे डॅश बाजार भरतो आठवडी बाजार भरतो सई आईबरोबर डॅश गेली बाजारात गेली क्वेश्चन नंबर थ्री वचन बदला फूल फूले यहाँ पर दिख रहा है आपको इस फ को कौन सा उकार है दूसरा उकार दिख रहा है दिख रहा है ना दीर्घ उकार लेकिन जब इसका अनेक वचन फूले होता है ना इसका उकार रस्व होता है आपके आप बोलते हैं ना छोटा उकार छोटा उकार होता है फुगा फुगे मुलगा मुले तो मुलगा का मुलगे भी लिख सकते हैं हाँ मुलगे भी होता है बटाटा बटाटे भाजी भाज्या समजलं मुलांना तुम्हाला किती प्रश्न आहेत बघा क्वेश्चन नंबर वन क्वेश्चन नंबर टू क्वेश्चन नंबर थ्री और आपके टेक्स्ट -बुक में मेसे फुलांची नावे समजलं तुम्हाला एवढा अभ्यास ह्या पाठावरचा तुम्ही तुमच्या बुकमध्ये लिहून काढायचा आहे ओके देन बाय थँक्यू